बापाचे आणि पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमेन. आमच्या स्वामी येशू ख्रिस्ताची कृपा देवाचा मोग आणि पवित्र आत्म्याचं एक वॉट तुमचे सवे असू. तुमचे सवे असू. माझ्या भाऊ बहिणीनो, हे पवित्र रीतीन फावते पोरी वांट्यो घेऊनच्या खातीर आमची पातका ओळखून घेऊया. सगळे बरे बर म्हणूया. हांव पातकी सोर पदार देवा आणि तुमका भाऊ बहिणीनो मुझो गुन्ह्या विसरून सांगता. मना चिंतून तोंडा विसरून वाईट आधारून आणि बरे सोडून हवे जायती पातका केल्या. ओ मुझो अपराध, ओ मुझो अपराध, ओ मुझो गोड अपराध. या पासत बाकी वंशदा संकार मोरे सगळ्या देवदूतां आणि भक्तां आणि तुमका भाऊ बहिणीनो मुझे खातीर आमच्या सर्वेश्वरा देवा लागी विनंती करत म्हणून प्रार्थून मागता. सोर पयदा देव आमची काकलूट करून आणि आमची पातका बोक्सून आमका सासण्याच्या जीवितात पाबू. आमेन.
काटलू चारात बापा आमच्या पातकापासून गायल्या तुझ्या पुताच्या काळजा उदेशी मोगाची उप्रिमित द्रिवी दिर्वी तू आमचेर ओटोय शेवटपर्यंत आमचो मोग केलाय ताच्या बोव उदार काळजाची आमचे जिनेन बोरी भोक्ती करूंक आणि मोगान ताका सर्व पातकांचे फारीकपण देऊंक आमका उदार काळजाची कोर आमच्या सोम्या तुझ्या पुता वरवी ओजियास प्रवादाच्या पुस्तकावेले वाचप. सरस्पर अशें सांगता, इज्रायल भुरगो आसलो तेन्ना हांवें ताचो मोग केलो आनी हांवें म्हज्या पुताक इजिप्तांतलो भायर काडलो. हांवेंच इफ्रायमाक चलोंक शिकयलें आनी तांकां म्हज्या हातान घेतली, तरी हांव तांचो परामस करता म्हूण तांणी ओळखूंक ना. काकुतीच्या दोरांनी आनी मोगाच्या बांदपासांनी हांवें तांकां ओडून हाडली. भुरग्यांक कोण आपल्या पोल्याशी घेवन वेंगयता तशें हांवें तांकां वेंगयली आनी ओडव घालून तांकां जेवण वाडलें. म्हजें कालीज म्हजे भितर परतता हें चिंतून सगलो म्हजो जीव कापता. म्हजो राग हांव तांचेर काडचो ना, इफ्रायमाचे हांव आनीक निसंटन करचो ना, कित्याक हांव मनीस न्हय हांव देव. तुमचे मदें हांव एकलोच पवित्र आनी निसंटन करूंक म्हाका खुशी ना. देवाचें उतर हें. आमचो जवाब सोडवणीचे जोरींतले संतोशान उदक काडूंक मुखार सरा. सगळीं सांगात म्हणया, खरेंच देव म्हजो तारक, हांव पातयेन रावतां, म्हाका भिरांत ना, कित्याक सरेस्पर म्हजे बोल, ताचें किर्तन गायता, तोच म्हजो सोडवणार. सोडवणेच्या झरींतले संतोशान तुमकां उदक काडून मेळटले. जबाब सोडवणेचे झरींतले संतोशान उदक काडून मुखार सरा. सरेस्पराक दिनवासात, व्हडल्या ताल्यान ताचें नांव घेयात, सगल्या परजाक कळ्यात ताची कवती कर्तृत्वा, ताचें श्रेश्ठ वर्ते नांव सगले कडेन परगट करात. जबाब सोडवणेचे झरींतले संतोशान उदक काडून मुखार सरा. सरेस्पराक स्तोत्र गायात, कित्याक त्याने केली नवला विस्मिता, शेकांशेक पृथ्वीचेर ती कळ्यात गाजयात. सियोनान रावतल्यानो गीता गायना करात, आनंदाचे उल्लास सोडात, कित्याक इज्रायलाचो पवित्र देव तुमचे मदें खरेंच व्हरता. जबाब सोडवणेचे झरींतले संतोशान उदक काडून मुखार सरा. दुसरें वसप सांफावलून एफेसकरां बरयल्ल्या पत्रांतलें वसप. बाबा भयणीनो, देवाच्या भक्तसंगी कनिश्ठ जावन आसुल्लो म्हाका क्रिस्ताचे आटापूंक नजो जाल्ले संपत्तीची बरी खबर हेर जातीच्यांक परगट करचें भाग मेळ्ळां. देवाच्या गुटाची मांडावळ कशी घडोवन येता तें समेस्त मनशा मुखार उजवाडाक हरचें काम म्हाका दिलां. सगळी सृश्टी रसल्या देवान वेळा काळाच्या आरंभातावन हो गोटो लिपोवन दवरलो. अशें विविध रुपांची आपली जनवाई ह्या काळार पवित्र सभे मुखांत अंतराळाच्या प्रभुत्वांक आनी अधिकारांक कळी जायचें म्हणू तसो इरादो म्हणयेत. सस्नातावन येवचिल्लो हो शेवटो आमच्या सोम्या जेजू क्रिस्त थंय ताणें जारी केल्लो, वेळार देवान आपलें योजन पोंताक पावयल्लें. क्रिस्ता थंय एकवटांत आसुल्लो आनी ताचे थंय कंसयल्ल्या भावार्थ मरिपांत
देवा ते पातयेनेन पुढे सरच्याक गरजे पुरतें देड जोडून घेतलें. ह्या पासत हांव बापा वजेर सरपडून मागता. सर्गी आणि संसारी अरिये कुटुंब आपले नाव ताचे तावन घेता. तो आपले महिमे बरीत संतते तावन पवित्र आत्म्या मरिपात तुमच्या अंतस्करणांक गटाय दिवन तुमकां दृढ करूं. अशें बवर्ता वरवीं तुमच्या काळजांनी क्रिस्त बिडार करूं. क्रिस्तच्या मोगाची रुंदाय आणि लांबाय, उबाराय आणि गुंडाय केदी वर्ती म्हण आटापूंक सकत सर्व देवाच्या लोकां संगता तुमकां लाभच्याक मोगांत तुमच्या जिणयेची पाळां रोंबोव. मोगाचेर तुमच्या जिणयेची बुनयाद पडून घट आसो. समजणे वरतो क्रिस्तचो मोग तुमी जाणा जावन देवाच्या संपूर्णतायेन तुमी भरो म्हणू तुमचे खातीर हांव देवा लागीं प्रार्थना करता. देवाचे उतर हे देवाचे होडपकार. म्हजें जू तुमच्या कंदार घेया आणि म्हज्या लक्षेन शिका म्हणटा सोमी, कित्याक बळ्या आणि कलत्या काळज असो हांव. सर्वेस्पर तुमचे सवे आसूं. तुमचे सवे आसूं. जुआमा परमाने जेजु क्रिस्ताचे शुभ वर्तमान. महिमा तुका सोम्या. तो तयारीचो दीस आसलो आणि खेरीत दोबाजेचो शनवार लागी पावलेलो. देखून शनवारा दिसा कुडी कुडसार उरोना जाऊंक त्यांचे पाय मोडचे आणि त्यांचं कुडी काढून व्हरचो म्हणून जुदेवांनी पिलाताकडे मागले. शिपाय आयले आणि जेजू बरोबर कुरसार मारलेल्यांचे पहिल्याचे तसेच दुसऱ्याचेही त्यांनी पाय मोडले. पण जेजूचे पावतेच तो मेल्लो म्हणून पोलून त्यांनी त्याचे पाय मोडले नंतर. पण एका शिपायान एक भालो घेऊन त्याची खूस विडली आणि रोकडेच रगत आणि उदक वाहिले. ज्याने हे पोलेले त्यानेच तुम्ही ही विश्वास दोचे पासत ही गवाही दिलाय. त्याची गवाही खरी आणि तो सत उलयता म्हणून तो जाणा. पवित्र पुस्तक असे म्हणता त्याचे एक पूर्ण आहाड मोडचे नांत. हे उतर खरे जाऊनचे हे वस्तू घडलो. पवित्र पुस्तक असेही म्हणता आसपास विदवलेल्याक ती पोलयतली. जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे. क्रिस्त तुवें म्हज्या मोगाळ भावा भयणीनो, आमकां सगळ्यांक मोगाच्यो काणयो म्हणजे लव स्टोरीज आवडटात. आमी फिल्म स्टारांच्यो व दुसऱ्या लोकांच्यो मोगाच्यो काणयो व्हडा रुचीन वाचतात व आयकतात. पूण ह्या लव स्टोरीज हांचो उद्देश कितें तर? फकत टायमपास ना. टायमपास करतात तांकां लव स्टोरीज म्हणनात. तर मनशाच्या काळजान सोर पोलेदार देव बापान कित्याक मोग घातला? हो मोग घेवन आमी कितें करपाचे अशे सोर्गींच्या देव बापान निर्मिलान गाय आमच्या सोम्या जेजू क्रिस्तान आमकां सांगला, कम फॉलो मी म्हणजे म्हजो पाठलाव करात. आमचो मोगाळ सोमा जेजू क्रिस्त
पयलो आपूण त्या मार्गार चलता आनी मागीर आमकां आपल्या पाटल्यान येवपाक आज्ञाय दिता. लॉर्ड जीजस डज नॉट टेल अस टू डू एनीथींग ही हिमसेल्फ डीड नॉट डू. म्हणजे आमचो स्वामी जेजू क्रिस्त आपणाच्या करपाक जाले ना तसलेच कांयच आमकां करपाक सांगिना. सगळ्यांत पयली मोगाचो संबंद आमकां सर्व बलिश्ट त्रियेक देवान दिसून येता. द फर्स्ट फॅमिली इन द युनिवर्स इज द फादर द सन अँड द होली स्पिरिट. त्याच्या मागीर द होली फॅमिली म्हणजे सांत जुजे सायबीन साबीन माय आणि भुरग्या जेजूस जेजूचो कुटुंब आमकां मोगाचो संबंद दाखयता. तिसऱ्या जाग्यार आमचो स्वामी जेजू क्रिस्त आनी आमची इगोज माता ताची कूड आनी व्हंकल जावन आसात. जीजस द ब्रायडग्रूम सॅक्रिफायजीस हिमसेल्फ टू गीव लायफ टू द चर्च हीज ब्रायड. ह्या तिनूय फॅमिलींच्या मोगाचेर आमी आमचे काजाराचे एकवट आनी फॅमिली बांदून आडूंक जाय. काजार ही जिवीत दोगा मनशांची पार्टनरशीप न्हय, पूण तेगा जनाच्या कुडी काळजा मोना आनी आत्म्याचो एकवट जावन आसा. गो बायल आनी आमचो स्वामी जेजू क्रिस्त जावन आसात ही तेगा जाणा. पवित्र कम्युनिवा वरवीं आमचो स्वामी जेजू क्रिस्त आपल्याकूच खाली करून गोवा बायलेक स्वताक वंपून दिता. त्याच भाशेन गोवा आनी बायलेन स्वताक विसरोन आपल्याकूच खाली करून एकामेकाक आनी आपल्या भुरग्यांक वयर काडूंक जाय. अनलेस अ सीड फॉल्स इन टू द ग्राउंड अँड डायज इट रिमेन्स अलोन. आमी आमच्या जिवितांतल्या आमच्या फॅमिलींक जिवीत दिवचे खातीर सोर पयदार दे बापान आमकां जिवीत दिला. आमच्या काळजांत जेन्ना आमच्या सौम्य जेजू क्रिस्ताचो नीज मोग कोलायन वस्ती करता तेन्ना आमी आमच्या गोवा व बायलेक खरो नीज मोग करूंक शकतल्या. मॅरिटल कॉन्जुगल लव म्हणजे गोवा बायले मदलो मोग फकत हनीमून मेरेन आसूंक फावना. चानपान दीस हासोन खेळोन नाचप आनी मागीर एकामेकाचो बेजार येवप हे सारके न्हय. आमकां सोर पयदार मोगाल देवा बापान एक संगती दिला, ताका आमी मान दिवंक जाय, ताचो जोटनायेन सांबाळ करूंक जाय. आखे जिवीत एकाच मनशाक पासियेंसान मोग करप सोंपे न्हय. काजाराच्या उपरांत दुसऱ्या धर्मान जायत्यो बायलो आपले नावूंच बदलतात. कित्याक आतां त्या बायलेची पयले काम ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी तिचो गोव आनी ताची फॅमिली जावन आसा. फॅमिलींनी जायते बरे वायट घडटा, पूण आमी सदांच धीर धरूंक जाय. जायते संतांनी आपल्या फॅमिलींनी कश्ट त्रास सोसून आपल्या फॅमिलींक सालवार केले आनी तिनूय व्हडली इगोज मातेची सांता जाली. सांत अगुस्तिनाची आवय सांत मोनिका हिने दुख सोसून आपल्या गोवाक आपले सासू मायंक आनी आपल्या भुरग्यांक सालवार केले. सांत रिटा हिने आपल्या गोवाक आनी आपल्या पुतांक सालवार केले. ही मनशां खालती आनी देवाक भिवून चलपी मनशां आसली. देखून स्वताक विसरोन तांणी आपल्या गोवा आनी भुरग्यांचो सांबाळ केलो. पूण आयज काल सगळे शो जाला. दोन तीन वर्सां मोगान भोंवून काजार जातकूच 7 दिसांनी झगडटात. अशें कित्याक घडटा काय? हाचें कारण जावन आसा इगो, सेल्फ इंडलजन्स अँड सेल्फ आयडोलेट्री. काजार जावनचे आदीं आमी स्वताक विचार करूंक जाय की हांव कित्याक काजार जाता काय? पार्टी करूंक, एन्जॉय करूंक, स्पेशल स्टेटस जोडूंक? अशें आसल्यार आमची काजारां तिकची ना. इरेकन्सिलेबल डिफरन्सीस अशें म्हणून
आज काल जायती जोडपी दिवस घेतात. कित्याक ती एकामेकाक समजून घेनात अंटील डेट डू अस अपार्ट. ह्या उतरांक गोट आपल्या काळजान धरून आमच्या पूर्वजांनी कितले त्रास दुमाले सोसून लेगून आपल्या काजाराच्या सॅक्रिमेंटाक खरे रावले. ख्रिस्तांत तूं म्हज्या मोगाल भाव भयणीनो, ह्या संवसारांत आमी आमचे कालीज आनी मन कसल्या ना कसल्या वस्तूंचेर लायता आनी आमकां ताचो फायदो जातलो म्हूण आशे रावता. आमी आमचे सगळे कालीज आनी मन कूड आनी आत्मो ऑल्टरा मुखार आनी आमच्या इश्ट आनी फॅमिली मुखार भास दिलोल्या आमच्या सोम्या जेजू ख्रिस्ताचेर आनी गोव वो बायलेचेर लावया. आमी कांयच भिवची गरज ना. आमचे उदारपण पळून सोरपोदार देव बाप स्वता आमचो आदार जातलो आनी आमचे जिवीत बेसावांनी भरतलो. ख्रिस्ता तूं म्हज्या मोगाल भाव भयणीनो, आयज आमच्या सोम्या जेजू ख्रिस्ताच्या काळजाच्या दोबाचीक परबे दिसा. आमच्या सोम्या जेजू ख्रिस्तान आमचो कितलो मोग केलो की बालयेन आपल्या काळजाक तोंपूंक दिले हे मनान धरून आमी आमच्या सॅक्रिमेंटांत बास दिलोल्या पोतीचो व पोटणीचो मोग करुया. अशें करून साबीन माय आनी आमच्या सोम्या जेजू ख्रिस्ताचे दुलोप कालीज आमकां आपली कृपा आधार आनी बोल फावो करून म्हूण ह्या नोवेनाच्या मिसान देवा बापा लागी मागुया. आमेन. ताका कुसार सोडलो, तो मेलो आनी ताका नाही केलो, तो मेल्या मध्ये देवलो, तिसऱ्या दिसा पुनर्जीवन झालो, स्वर्गार सोडलो, सर पदवीदार देवपाच्या उजव्याक बसला, थंय तान जिव्यांनी मेल्ल्यांची मसुरी करूंक येतलो. सत्मंता पवित्रत्म्या कथोली पयस सोबे भक्तांचो एकदार पातकांचे भक्षणे कुडीचे जीवनपण सरसाचे जिवीत. आमेन. बेटोनी गायन नंबर 9595 काणीको घेऊन आम्ही आयल्या. म्हज्या भाव भयणीनो, म्हजे आनी तुमचे बलिदान सर्व बलिदार देवा बापाक मानतात तसले जाव म्हूण मागात. भोव मोगाल बापा, तुज्या प्रितिवन पुताच्या काळजाचो उतरावर्तो मोग पळोवन हे आमचे बलिदान दोयान मानून घे. आमचे असोक्तायक लागून आमी परतून परतून तुका अपमान करता. तर हे बलिदाना वरवीं जेजूच्या विश्वासी मोगाक लागून उदारकाक लुतीन आमच्या अप्रदानचे बक्षणे आमकां दी. ख्रिस्ता आमच्या सोम्या वरवीं.
सर्वेस्पोर तुमचे स्वभे असू, तुमचे स्वभे असू, आमची काळजा उभारूया, आम्ही ती सर्वेस्पराताई उभारताव, सर्वेस्पोरक आमच्या देवाक दिन वासूया, होय असे आम्ही करू पाव, सर्वेस्पोरा पवित्र बापा, सर्व पुरेदारा आणि सासण्याच्या देवा, सर्वकालीनी सोर्ताई जेजू ख्रिस्त आमच्या स्वामिया वरवी आम्ही तुका दिन वासूंक फावो, हो कायदो नितीसो आणि आमच्या फायद्यासो, जेजून आमचो इतलो मोग केलो की खुर्सार उभारलेलो असून आमचे खातीर ताणें आपलो जीव दिलो, उगडलेल्या ताच्या कोडवोलांतले वावले रगत आणि उदक जिवीत दितल्या संस्कारांची पवित्र सोबेक फुटली जोर, सोडणेचे जोरींत संतोषान तान भोगोवच्याक आपल्या विटलेल्या काळजांत सोडवणार सगळ्या मनशांक आपयता, देखून आता दुता भोगता संगाती निरंतरी आम्ही तुझी स्तुती गायता. बाबा खरोस तू पवित्र, तूं सगळे पवित्रपणाची जोर, तुझ्या पवित्र आत्म्याक धाडून ही देणी पवित्र कर म्हूण आम्ही मागता, जावं ती आमकां आमच्या सोम्या जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत आपलेच कुशेन कश्ट मरोन सोसूंक वेच्या दी, ताणें उंडो घेतलो, तुका दिन वासून तो मोडलो, तो आपल्या शिश्यांक दिलो आनी म्हणले, हो तुमी सुमेस घेयात आनी खायात, ही म्हजी कूड तुमचे पासत समोर पुंची. तेच पोरी जेवण जातोस ताणें काल घेतली तुका नव्यान दिन वासलो, ती आपल्या शिश्यांक दिली आनी म्हणले, तुम्ही सोमेस घेयात आणि आंतले पियात, ही माझ्या रक्ताची काळस नव्या आणि सासणी कोराराचे हे रगत पातकांचे बॉक्सने मेलच्याक तुमचे पासत आणि सोमेस मुनच्या पासत ते वारवतले, हे माझ्या उगडासाक करात. बाबा जसं गोट परगोटूया, बाबा जेजूच्या मरणासो आणि पुनर्जीवनपणासो आम्ही भक्तीपणे उगडास करता, आणि हो जिवीताचो उंडो आणि ही सोडणेची काळज तुका समर्पिता, तुझे मुखार येवंक आणि तुझी सेवा करूंक आमकां फावो केली देखून आम्ही तुका दिन वाजताव, आणि जेजूची कूड आणि रगत सेवतल्या आम्हा समेस्तांक पवित्र आत्म्याय वरवीं एकठांय कर म्हूण आम्ही नम्रतायेन मागता. सर्वेस्परा आख्या प्रिथ्वीचेर विस्तारलेल्या तुझ्या पवित्र सभेचो उगडास कर, आणि फ्रांसीस आमच्या भाग्यवंत बापा, ऑजवल ग्रेशियस आमच्या गोवली बापा, आणि सगळ्या याज्ञिकी वर्गाबरोबर तिका प्रीतीमोगान वाढवय.
पुनर्जन्मपणाचो भरोसा धरून मेल्ल्या त्या आमच्या भाव भयणींची काकूत कर. तांकां आनी तुज्या इश्टागोटींत मेल्ल्या समेस्तांक तुज्या पुरजोलीत मुखा मोल पळोवंक फाव कर. आमा समेस्तांची दया कर म्हूण आमी मागता. अंकवार मायदेवाचे माये सांगाती भगवंत जुजय तिचो पती भगवंत दोन दुता आणि सर्व काली तुका मानवल्यात त्या सगळ्या भक्ता बरोबर ससनाच्या सुखांत आमकां वांटो दी. त्यांच्या संगाता तुझी महिमा गावूंक आमकां फाव कर. जेजू क्रिस्ता तुझ्या पुता वरवीं. त्या जेजू वरवीं त्या जेजू संगाता त्या जेजू थाई पवित्र आत्म्याचे एकपणान स्वर पुजार दे बापा स्वर वंदन आणि वैभव तुका सासण्याच्या सासनाक. आमच्या सोडणाराची आज्ञाय मनान धरून तांणी शिकवलेले प्रातून धीर घेऊन म्हणूया. आमच्या बापा स्वर्गींच्या तुझे नाव पवित्र जाव, तुझे राज आमकां येव, तुजी खुशी स्वर्गार जाता तशी संवसारांत जाव, आमचो दिसपट्टो गिरास्त आज आमकां दी आणि आम्ही आमचेर चुकलोल्यांक बक्षिता तसे आमची पातका भोगोस आणि आमकां ताल्लेन पडूंक दिवं नाका पूण वायटांतली आमकां निवार. सर्वेस परस सर्व वायटांतली आमकां निवार दया करून ह्या जिवितान सोसकाई आमकां दी. स्वर्गींच्या सुखाक आणि आमच्या सोडणारा जेजू क्रिस्ताच्या येण्याक आम्ही बोरवाशेन उतरेकता. तर आमकां तुजे उतार काकलुतीन सोर पातकांतली सुटोय आणि सोर आकांतांतली वाटाय. सोमय जेजू क्रिस्ता तुवें तुज्या धर्मदूताक म्हणले तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता आमच्या पातकांचेर न्हय पूण तुजे पवित्र सभेच्या बावार्थाचेर दिश्ट घाल आणि तुजे खुशे प्रमाणे तिका शांती दी आणि तूं तिका एक वटान सांबाल जेत आनी राजभोट चलयताय सासण्याच्या सासनाक. सो म्हणजे शांती सुरांकाल तुमचे सवे आसू. एकामेकाक मोगान शांती दियात. देवाचे शेळे संसाराचे पाप काढतले आमची काकूत कर. देवाचे शेळे संसाराचे पाप काढतले आमची काकूत कर. देवाचे शेळे संसाराचे पाप काढतले आमका शांती दे. ही देवाची शैली संसाराचे पाप काढता ती शैलीच्या जेवणाक आपोयल्यान ती सुभागी. सुम्या तू तुझे जेवते रेवचे मागे देवना पण तुझ्या एका सूत्रान माका भलायकी मेळतली. क्रिस्त प्रसाद गायन नंबर 42 जेसू तुका कळसन घेता. Thank you.
एका शिपायान एक बाल्लो घेवन ताची खूस विटली आनी रोखडेंच वावले रगत आनी उदक. प्रार्थुया. देवा आमच्या बापा, ह्या प्रिती मोगाच्या संस्कारांत आमी वांटो घेतला, ताचे वरवीं स्वयंभाव वरतो मोग आमच्या काळजांनी पेटोय. अशें तुज्या पुत्रा जेजू सोरशी आमकां अदीक अदीक ओडून घे आनी आमच्या भावा भयणी सोवे तो खरेंच जियेता म्हूण ओळखून मोगान तांची चाकरी करूंक आमकां कृपा दी, हे आमी मागता तुज्या पुत्रा जेजूचे नावी. आमेन. जेजूच्या पवित्र काळजा कोटमाक समर्पिल्ले मागणे सोम्या जेजू क्रिस्ता, ह्या वेळा आनी अखेर पर्यंत तूं आमच्या सांगात हाजीर आशिल्ल्याक आमी तुका अर्घां दिता. तुज्या उतरांनी आनी पवित्र सक्रामेंता द्वारी आमच्या काळजाच्या गोंडाक तूं स्वस्थ करताय केलाय सर आशिर्वादा पासत आमी तुका अर्घां दिता. आज आमचें भिरगेच कुटुंब प्रत्येक तरण तुका मान आनी होगलाप दिवंक हांगा जमल्या. आमच्या जिवितांच्या दिसपडत्या परिक्षेंत आमकां जैत वरूंक तुजो लेखावरतो मोग आनी काळजां सगळ्या वेळार आनी सगळे सुवातेर आमकां बळ आनी धैर्य दिता. तूं सदांच आमच्या घराणी हजार आसाय. तुवें सांगलां परी खंय दोग या तेग म्हजे नांवी एकठांय जातात तांच्या मदें हांव आसां. तुज्या पवित्र काळजाक स्वताक आनी आपल्या घर समर्पीत केल्ल्यांक प्रत्येक रितीन आशिर्वाद कर. सेंट मार्गरेट मारी सर कुटुंबांक केंद्र जावन तुवें उगडापे केलें इच्छा दाखयली. पवित्र स्नाना द्वारी पवित्र जल्मा आमी आज वैयक्तीक तरण कुटुंब आनी भिरगेच घरा सांगता आमच्या पवित्र स्नानाची बसवणी नवीकरण करूंक आशेता. जा आमच्या काळजाचो राय सकाळी आमकां देवाच्या मोगाचें येवजण पुका प्रकार जियोंक. आमी तुज्या थंड पयस गेल्ल्याक आमकां भोगशी. आमच्या खातीर खुर्सार वर्षिल्ल्या तुज्या मासा रक्तान तुज्या माया मोगान आनी दयाळान आमी केदींच आमचो भवार्थ सांडिना जावच्याक आमकां आदार दी. राव आमचे सांगता आमचे पिडे चेडे कश्टां दुखां तशेंच आमच्या मरणाच्या वेळार. जेजू क्रिस्ताचे आमी तुज्या मोगाचो अणभव घेतला. त्याच परी आमच्या दिसपडत्या जिवंताक कोणाकी मेळटा आनी कोणाक सांगता आमी जियेता तांकांय तुज्या मोगाचो अणभव घेवंक तुका काळजा सारकें जावं तूं आमकां उलोव दिताय. ह्या संवसाराचेर तुजी हजारपण उपस्थिती सदांच आसूंक तुज्या सारकें नितळ मन आनी खालतें काळीज दी आनी अशें तुजी शांती मोग आनी न्यायाचें राज विस्तारूं आनी सगळ्यां देवाची भुरगीं म्हणून आनी देवाच्या एका व्हड कुटुंबाची भाव भयणी कशें लेखूं. सोम्या जेजू, ह्या दिसा ह्या घडये आमी आमचें सर्वस्व तुका समर्पण सदांच तुजी जावं आमकां बेसवांनी भर. आमकांच आमी आज तुका भेटयता जें कितें आमी आसा आनी आमचें सर्वस्व तुका भेटयता. सगळ्या वायटांतावन आमची रक्षण कर. तुज्या अगाणीत मोगान आमकां एक कुटुंब आनी भिरगेच कुटुंबाच्या रुपान एकवटान बांदून दवर. सर्गेच्या राजा तुज्या स्वाग सांगता भितर सरूंक सगळे आमच्या जिवितांत तुका मान आनी होगलाप दिवंक आदार दी. आमेन. जेजूच्या भोवीत काळजा हांव तुजे भरोसो दवरतां. जेजूच्या भोवीत काळजा तुजे मुजकर दाखोवच्या मोगाचेर हांव विश्वास दवरतां. जेजूच्या पवित्र काळजा तुजे राज येवं तुजी खुशी जावं. आमेन. सांत आंतोनीच्या मनांत नवेन बापाचे पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नवी. आमेन. आमची जवाब तुज्या परजेची मागणी आयक धन्या आमची काकूत कर. तुज्या परजेची मागणी आयक धन्या आमची काकूत कर. ये सांतांतुनी मेल्ल्यान तुवें जीव केले आतां मरणाच्या वडीर आशिल्ल्यां खातीर आनी पुलकत्रींतल्या आत्म्या खातीर जेजू कडेन माग.
तुझ्या पोटची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी सर सुखींतल्या आमकां निवार, आमच्या पापसाहेबा पासून आणि पवित्र सभे पासून जेजू कडे माग. तुझ्या पोटची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी पदकां खातीर आमकां फावो जाल्ल्या सर अनवरांतले आमकां निवार. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी देवचार तुका कमतात ताच्या सोर पासांतले आमकां निवार. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी आत्म्याच्या आणि कुडीच्या पिढेंतले आमकां निवान. कुडी आत्म्याक भलायकी जोड दी. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी पिडेस्तांक बरें कर आनी आत्म्या थंय वा कुडी थंय कश्ट तेल्यांक चौकसाय दी. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी आतां पैणार आशिल्ल्यांक आनी परगांवांत आशिल्ल्यांक राग आनी आमच्या वडण्यांच्या उसाबळ्यांतले आमकां निवार. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी बंदींत आशिल्ल्यां खातीर माग आणि पातकाच्या बनपासांतले आमकां सोडय. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी सुखी आत्म्यान आणि कुडीन आम्ही देवाची साखरी करचे खातीर सोर जखम आमचे वयले निवार. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी भायर पडल्यो वस्तू तूं दाखोवन दिताय, आम्ही सांडिल्ल्यो आत्म्याच्यो आणि कुडीच्यो वस्तू आमकां मेळोवच्यो कर. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी कुडी आत्म्याच्या सोर मोसांत तूं आमकां राख. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी दुर्बळांच्या आदारात आमच्या गरजांक तूं पाव, दिसपडतें काम आनी दिसपडतो ग्रास आमकां जोड दी. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. ये सांतनतुनी तुका इतलो वर्तो केल्ले खातीर आम्ही देवाक अर्घ दितां आणि जिनयेन आणि मोरणान आदार सोदता. तुझ्या पोरजेची मागणी आय धन्य आमची काकूत कर. नव्यानाचे मागणे सगळे सांगता म्हणया. तुझ्या काळजाता नमन ये सांतनतुनी, हजार कोटी तुका नमन. तू जाऊन असाय विष्णार पलंगण देवकृपेचे, जेजू कृते सरपीक बापा साप्रास कसो कलतो आणि भो आजपचो तू भागी जाऊन असाय. उगडास कर ये आजपच्या सांता आपल्या गरजां तुका उलो मरल्या, कोणाकच कुमोक आणि बुजवण तुवें इन्कार करूंक नाय म्हण उगडास कर. तूं कृपेन ग्रेस आणि जेजू बळकासो मा मोगाळ इश्ट जाल्ले निमती तीर पत्तीने दैर काण घेऊन आणि खंडित जाऊन आदर करता. हे सांतनतुनी अजपच्या सांता गरजेवंताच्या आदारा म्हाकाय तुजी कुमोक जाय. आतां आमी आमच्यो गरजो सांतनतुनी कडेन उसारया. देखून या म्हज्या गरजेन म्हाका बुजय आणि इतल्या पातयेन हांवें मागसो उपकार म्हाका आणि तुजी पदवी संवसाराक दाखय. आमीन. प्रार्थुया. हे सर सरस्परा पदवेदारा आणि सदांजीवच्या देवा भगवंत आंतोनी, तुवें तुजे परजेक एक वर्तो प्रसंगदार आणि तिच्या गरजेनी बळवंत आधार जाऊन दिलोय. क्रिस्तांव जिनेची वाट आम्ही समकतना ताच्या आदारान सोर अनवरांतलें सुटाशें आणि सोर आमच्या पारकोण्यांनी तुजी ससाय आम्ही भोगीशें आमकां फावो कर. आमच्या सोम्या जेजू क्रिस्ता मरिफत सो तुज्या सोमें जियेता आणि राज करता पवित्रत्म्याच्या एकवटान ससनाच्या ससनाक. आमीन. फादर मेल रेमेंडोन्सा सुमार बिजी असता, एका सुमार जाग्यार मागण्या खातीर वयता. तो कॅरिस्मॅटीक प्रेयर तो सुमार जावन आसा आणि हेर सगळ्या लागीं वचत असताना आपले फिरगोजींत कार्य करीत असतानाय आझम्पशन चर्च कांदिवली थंय तो कार्य करीत आसा. तितू वेळ काढून आमच्या सांगता त्याने मीस केले आणि एक बरो संदेश दिलो, कुटुंबीक संदेश दिलो म्हणून त्याचे आम्ही उपकार मानूया. थँक्यू. सर्वेस्पर तुमचे सवे आसू. तुमचे सवे आसू. सोर पुजा देव बाप आणि पुत आणि पवित्र आत्मो तुमचे आशीर्वाद घालू. आमेन. वसून याद क्रिस्त शांतीन तुमका डाट्टा. देवाचे होड उपकार.
निमाणे गायन सांत आमच्या सांत आंतोणी भक्ता मोगाच्या न्हू एक भयण देवदेन झाल्या तिच्या आज देवदेन झाला तिच्या आज देव जेवलां तिचें मरण आसतलें फाल्यां सकाळीं घरांतल्यान सोडतलें ती रावता एली गिबोर रातोडी विलेज मारवे रोड मलाड वेस्ट मुंबय 95 ते फाल्यां 9:30 वरां तिचें मरण घरांतल्यान बेसरतलें आनी 10 वरार आमच्या इगर्जेन मीस आसतलें ताचे उपरांत सारक्यो सुमिश्री मरणाची रिवाज आसतली सस्नाचे विसव दी तांकां येसम्या निरंतर प्रकार तांचेर फांगून दी समाधान विसव गीत आमेन तिचें नांव आसा जेम्मा रिमेडियस अंटो आवय जावन आसा आयवर अंटो आमच्या अंधस्मरणातले बापाचे पुताचे आणि भूमी कदम्याचे नवी आमेन.